नमस्कार, ऑल अराउंड 365 या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. चला तर वेळ वायाला न घालवता सरळ टिप्सकडे वळू. साखरेला बऱ्याचदा मुंग्या होतात, तर साखरेला मुंग्या होऊ नये म्हणून साखरेच्या डब्यात वरतीच जर 4-5 लवंग ठेवल्या तर मुंग्या होत नाही. बऱ्याचदा आपल्याकडून रस्सा भाजी खारट होते, तर रस्सा भाजी जर खारट झाली तर त्यात उकडलेला बटाटा घालावा, म्हणजे भाजीतला खारटपणा कमी होतो. पुऱ्या तळल्याबरोबर फुगलेल्या राहतात, पण थोड्याच वेळाने त्या चिरमटून जातात. पुऱ्याच्या कणकेत चिमटीभर जर साखर घातली तर पुऱ्या बऱ्याच वेळपर्यंत फुगलेल्या राहतील. बटाटे जर आपल्याला झटपट उकडून हवे असतील तर उकडताना पाण्यात चिमूटभर हळद घालावी. भाजी करताना कधीही मीठ शेवटी घालावं, कारण मीठ शेवटी घातल्यामुळे भाजीमधलं जे लोह असतं त्याचं प्रमाण टिकण्यास मदत होते. पुढच्या टिपकडे वळण्याआधी तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा, कारण पुढच्या 2 दिवसांमध्ये मी किचन टिप्स पार्ट 2 आणि किचन टिप्स पार्ट 3 असे अजून 2 व्हिडिओ अपलोड करणार आहे, म्हणजे ते व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. डाळ किंवा तांदळाला हमखास सोनकिडे होतात. किडे होऊ नये म्हणून भरणीत कडुनिंबाचा पाला ठेवा. शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात 2 चिमूट मीठ घाला व थोडा वेळ गॅस बंद करून परता, म्हणजे शेंगदाण्याची साल लवकर निघेल. भरीत करताना वांग्याला जर पुसटसा तेलाचा हात लावला तर वांगे चांगले भाजतात आणि त्यांची सालही लवकर निघते. हिरवी मिरची जर देठ काढून ठेवली तर ती जास्त दिवस टिकते. कापलेलं सफरचंद लाल होऊ नये म्हणून त्याला किंचितसा लिंबाचा रस लावा, म्हणजे ते लाल होणार नाही. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.